बदलापूर इथल्या शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या घटनेसंदर्भात एक रिपोर्ट सरकारला सादर करण्यात आला आहे, ज्यामध्ये धक्कादायक निरीक्षणं नोंदवण्यात आली आहेत. याबद्दल स्वतः शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी माहिती दिली आहे. गायब असलेला सीसीटीव्ही फुटेज ते त्या दोन महिला काय म्हणालेत मंत्री केसरकर, रिपोर्टमध्ये काय आहे, जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बदलापूरमधील एका नामांकित शाळेत 3 आणि 4 वर्षांच्या 2 चिमुकल्यांवर अत्याचार करण्यात आला. शाळेतील स्वच्छता कर्मचाऱ्यानेच दोन्ही मुलींवर अनेक वेळा अत्याचार केल्याचं समोर आलंय. प्रचंड जनक्षोभ उसळल्यानंतर सरकारनं प्रकरण गांभीर्यानं घेतलं आणि चौकशी समिती नेमली. या समितीच्या रिपोर्टमध्ये अनेक धक्कादायक बाबी नोंदवण्यात आल्यात. अक्षय शिंदे हा आरोपी 1 ऑगस्टपासून शाळेत सफाई कामगार म्हणून काम करतोय. शाळेत स्वच्छता ठेवणं, मुलांना वॉशरूमला घेऊन जाणं अशी जबाबदारी त्याच्यावर होती. पण खरं तर हे काम होतं त्या दोघींचं. त्या दोघी म्हणजे कामिनी गायकर आणि निर्मला भुरे. मुलींना शौचालयात घेऊन जाण्यासाठी कामिनी गायकर आणि निर्मला भुरे या दोन सेविका होत्या. त्यांची ड्युटी होती लहान मुलांना शौचास नेणं. खरं तर या प्रकरणात अगदी बारीक गोष्टी समोर येत असताना या दोघींसंदर्भात काहीच माहिती समोर आली नव्हती, ना माध्यमांमधून ना पोलिसांकडून. दरम्यान मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत या दोघींची नावं घेतली. याच्यामध्ये दोन सेविका होत्या, एक कामिनी गायकर आणि निर्मला भुरे. तर कामिनी गायकर आणि निर्मला भुरे या सेविका असते, सेविकांची ड्युटी असते असते की लहान मुलांना टॉयलेटच्या आतमध्ये घेऊन जाणं, त्यांना असिस्ट करणं, कारण ती एकदम लहान मुलं असतात, त्यांना इतर काही गोष्टींची माहिती नसते, तर ते अटेंड करणं आणि त्यांना परत सुरक्षित नेऊन आपल्या वर्गामध्ये पोचवणं. तर या दोन्ही ज्या महिला आहेत ह्या चौकशीच्या वेळेला अनुपस्थित होत्या, त्याच्यामुळे त्यांना काहीही सांगायचं नाही असं गृहीत धरून त्यांच्याबद्दलचा निर्णय हा आम्ही गृहखात्याला कळू आणि गृहखात्याने त्याच्यावर चौकशी करून आवश्यक कार्यवाही करावी. हा काय फायनल अहवाल नाही, ही एक बेसिक चौकशी आहे. जी मुख्य चौकशी होईल ही गृहखात्याकडून होईल, परंतु एज्युकेशन खात्याच्या शिफारसी या गृहविभागाला कळवण्यात येतील आणि गृहविभागाकडून त्या संबंधित यंत्रणा, जी इन्व्हेस्टिगेशनची यंत्रणा आहे, त्यांना ते कळवण्यात येईल. त्याच्यामुळे सर्वात मोठी चूक ही या दोन्ही अटेंडंटची आहे. त्या जर तिथं हजर असत्या तर हा प्रकार मुळातच घडला नसता. आणि हे सगळं लक्षात घेऊन त्यांना सह आरोपी करावं या प्रकरणामध्ये असं स्पष्ट आमचं मत आहे. आमचं मत आम्ही कळवतो, परंतु याचं बंधन होम डिपार्टमेंटवर नसतं, कारण ती सेपरेट इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी आहे. या वाक्यावरूनच खरं तर लक्षात येत आहे की हे प्रकरण हाताळण्यात किती लापरवाही होती आहे. त्या चौकशीसाठी आल्या नाहीत म्हणजे त्यांना काही सांगायचं नाही हे गृहीत धरून प्रकरण पुढे गेलं. पण त्या दोघी कोण, त्या कामावर नव्हत्या का, जर असतील तर विद्यार्थिनींना वॉशरूमला अक्षय का घेऊन जायचा, यात त्या महिलांचाही काही संबंध होता का, त्या चौकशीसाठी का येत नाही आहेत, ते येत नसतील तर इतक्या गंभीर विषयात पोलीस काय करतायत, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, मी तुम्हाला तारीख देऊ शकणार नाही, कारण अहवालात जे म्हटलेलं आहे 15 दिवसाचं CCTV फुटेज आढळलेलं नाही असं अहवाल म्हटलेला आहे. याची चौकशी पोलीस डिपार्टमेंट करेल आणि त्यामुळंच पोलीस प्रशासन, शाळा व्यवस्थापन आणि सरकार या सगळ्याच पातळीवर हे प्रकरण किती निष्काळजीपणे हाताळलं जातं हे पाहायला मिळत आहे. ज्या मुलींच्या संदर्भात आपल्याला असं आढळून येतं की ह्याच्यामध्ये 2 केसेस असतात, एक ॲसॉल्टची केस आणि दुसरी रेपची केस असते. ज्याच्यामध्ये रेपची केस असते त्याच्यामध्ये 10 लाख रुपये कॉम्पन्सेशन दिलं जातं आणि ॲसॉल्टच्या केसमध्ये 3 लाखाचं कॉम्पन्सेशन दिलं जातं. मी आत्ताच सांगितलेलं आहे की हे हा ग्रेव असा इन्सिडन्स आहे, त्याच्यामुळे शिक्षण विभाग त्याला ॲडमिशन वगैरे द्यायची व्यवस्था करेल. ती जर प्रायव्हेट स्कूल असेल तर त्याच्यामध्ये यांना म्हणजे त्यांच्या पालकांना ते परवडेल की नाही याची मला माहिती नाही. मी माहिती घेईन आणि ही मदत इंडिव्हिज्युअल स्तरावर करायला लागते, शिक्षण विभाग अशी मदत करत नसतं. आणि त्याच्यामुळे निश्चितपणे ही मदत, मी सांगितलेलं आहे की शेवटी शिक्षण मंत्री म्हणून आपली स्व काहीतरी जबाबदारी असते, त्याच्यामुळे या मुलीचा खर्च हा त्यांच्या पालकांनी जर कबूल केला, अर्थात आपण कोणावर काय इम्पोज करू शकत नाही, पालकांनी कबूल केलं तर तिची आयडेंटिटी हे करून तिला दर महिन्याचा चेक हा वेगळा दिला जाईल, 10 लाखाच्या व्यतिरिक्त ही मदत असेल.
या दोन मुलींचा आर्थिक खर्च तर उचलला जातोय, पण अशा उजेडात न येणाऱ्या कितीतरी घटना दररोज महाराष्ट्रात घडत आहेत, त्यांच्या मदतीचं काय? अशी मदत किती जणांना पुरवणार? त्यापेक्षा गुन्हेगारांना लवकरात लवकर कडक शिक्षा देऊन अशा गोष्टी करायला पुढचा माणूस धजावणारच नाही, अशी तरतूद असे कायदे करणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.